प्रदर्शनी आयोजित केलेली आहे। या प्रदर्शनीमध्ये नवी मुंबईमध्ये सर्व जे मोठे बिल्डर्स डेव्हलपर्स आहे यांचे सर्व प्रकल्प जे आहे या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे। आणि एका नागरिकाला इथे येऊन वेगवेगळे प्रकल्पाला बघता येते। बरेचसे लोकांनी इथे सिम्युलेशन ठेवलेलं आहे, 3D सिम्युलेशन आहे, मॉडेल्स आहेत, ते बघता येते। आणि एक चांगली गोष्ट या ठिकाणी दिसली की प्राईस जी आहे ते प्राईस डिस्क्लोज्ड आहे। फार क्वचित ठिकाणी प्राईस इज ऑन रिक्वेस्ट, बाकी सर्व ठिकाणी प्राईस जी आहे त्यांनी लिहून दिलेली आहे। एक चांगली पहल आहे आणि मला वाटतं एक मोठी रिफॉर्म आहे, त्यासाठी असोसिएशनला धन्यवाद दिलं पाहिजे, कॉंग्रॅच्युलेट केलं पाहिजे। आणि जर प्राइसिंग रिअल इस्टेटमध्ये ट्रान्सपरंट झालं तर एक चांगलं गोष्ट होईल। तर इथे येऊन एका ग्राहकाला विक्री करायची खरेदी करायची की नाही याचे निर्णय घेण्यामध्ये सोपं पडेल, त्यामुळे निश्चितच फायदा होईल। त्याचबरोबर बँक्स पण आहेत, तर बँकिंग लोन्स वगैरे पण या ठिकाणी भेटते। वन विंडो वन एक 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 एका छताखाली अशा प्रकारची एक संकल्पना दिसते। आणि एकदा ही परवानगी मिळाली त्यानंतर राज्य सरकार निर्णय घेतात की केव्हा त्याला कमिशन करायचं आहे, पण या महिना अखेर ते सगळं होईल अशी अपेक्षा आहे। आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टचं काम जे आहे ते प्रगती जे आपली टाईमलाईन्स आहे त्या टाईमलाईन्सप्रमाणे आहेत। आणि आम्हाला नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची जी कंपनी आहे त्यांनी अशा सूचना दिलेली आहे की 24 डिसेंबरपर्यंत ते एअरपोर्टचं काम जे आहे ते कम्प्लीट करू। थँक्यू सर।